हिरवीगार शाल पांघरलेली डोंगराई, मनमोहक वळणावळणाचे पंचगंगा नदीचे पात्र, सादडे मादळे गिरोलीचा परिसर पर्यटकांना पाडतोय भुरळ। श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोईकडे, क्षणात येते सरसर शिरवे, असाच काहीसा भास श्रावण महिन्यात तुम्हाला होत असेल। आज आपण सफर करणार आहोत सादडे मादळे गिरोलीच्या रम्य परिसराची। हिरवीगार शाल पांघरलेली डोंगराई, दक्षिणेला दिसणारी अत्यंत मनमोहक वळणावळणाचे पंचगंगा नदीचे पात्र, त्याच बाजूने रात्रीच्या वेळी दिसणारे नेत्रदीपक कोल्हापूर शहर, पूर्वेस पाहता एक सरळ रेषेत जाणारा महामार्ग, महाराष्ट्रातील सर्वात उंचीच्या सुंदर चिन्मय कलिशमूर्तीचे होणारे दर्शन मनाला भावते, उत्तरेस वारणाखोरा परिसर, सादडे येथील एकमेव असे निसर्ग निर्मित कोरीव शिवलिंग आणि त्यावर असणारे सिद्धोबाचे पुरातन मंदिर, आणि पश्चिमेस महाराष्ट्राचे कुलदैवत श्री ज्योतिबा मंदिरातून येणारा सुमधुर घंटा निनाद, डाव्या बाजूला पांडवकालीन लेणी पाहायला मिळत असतात, हिरव्यागार शिवारातून ऐकू येणारे मोराचे आरवणे, जंगल, छोटी छोटी दिसणारी घरे, शेत शिवार, असे निसर्गरूपी अलंकाराने सादडी संपन्न झाला आहे। श्रावणात तर हिरवाईने हा परिसर डौलतो। सादडे मादळे परिसर पर्यटकांना खुणावत आहे। सादडे गिरोली परिसराकडे जाणाऱ्या पर्यटकांचा प्रवास कासारवाडी मार्गे जाणाऱ्या घाटातूनच सुरू होतो। हा घाट मार्ग रस्ता रुंद, वळणावळणावर असणाऱ्या सुरक्षा कटड्यामुळे वाहतुकीसाठी सुरक्षित आहे। महान कार्य न्यूजसाठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे।